तांदळाच्या सालपापड्या झटपट आणि जर रिझल्ट चांगला हवा असेल तर माझा हा व्हिडिओ आजचा तुम्ही अवश्य पहा, शेवटपर्यंत पहा। काही टिप्स दिलेल्या आहेत, झटपट कसं पीठ तयार करायचं तेही सांगितलेलं आहे। चला तर मग आता बघूया आपला हा व्हिडिओ। जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका। चला मग बघूया। नमस्कार, आजचा माझा रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, रेसिपीला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। चला तर मग फटाफट बनवूया आजच्या रेसिपीचा व्हिडिओ। आपण आता आहे उकळलेलं पाणी आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ घालणार आहोत। हे पहा, शिस्तीत घाला, पाणी अंगावर येईल। आणि सर्व तांदूळ घातल्यानंतर आपण थोडं आता हे झाकून ठेवणार आहोत 4 तास। तर हे आपण आता झाकून ठेवायचे आहेत। आपण हे तांदूळ भिजत घातले होते, बघूयात। 5 ते 6 तास झाले, 6 तास झाले जवळजवळ। तर आता हे काढून आपण आता मिक्सरमधून ना, आपण तांदूळ धुवूनच घेतले होते त्यामुळे हे काढून आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। दोन सेक्शनमध्ये करणार आहे। हे तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत, पहा। आता आपण हे गाळून घ्यायचे आहेत। आणि हे जे राहिलेले तांदूळ आहेत ते देखील मी आता बारीक करून घेणार आहे। हे नाही पण आपण असे बारीक चाळणीने चाळून घ्यायचे आहेत। हे नेतळतील तोपर्यंत मी हे तांदूळ बारीक करून घेते। दुसऱ्यांदा घेतलेलं देखील तांदूळ आपण बारीक करून हे गाळून घेऊयात। सर्व गाळून घ्यायचं आहे। माझं सर्व पीठ गाळून झालेलं आहे, हे पहा। एवढी कणी राहिलेली आहे, जाड जाड आहे ती, तर आपण आता ही ठेवून द्यायची आहे अशीच। आपल्या ह्या पिठाची कन्सिस्टन्सी पहा। मी फक्त तांदूळ बारीक करण्यासाठी जे थोडंसं त्यामध्ये असेल तेवढंच पाणी होतं, मी अजिबात नंतर पाणी घातलं नाही। आणि तुम्ही देखील पाणी घालूच नका, कारण आपलं पीठ कसं हवं आहे तर असं ह्या चमच्याला अशी रेष मारून बघायची। जर ते चिकटली नाही तर हे आपलं बॅटर तयार आहे असं हवं। आणि जर एकमेकाला जुळत असेल तर ते पीठ पातळ झालेलं असतं। तर आपलं हे पीठ आता तयार आहे। आपण यामध्ये आता आपले कायचे जिन्नस आहेत ते घालूयात। यामध्ये मी ही खसखस आहे, तुम्ही तीळ देखील घालू शकता, जिरे देखील घालू शकता। तर मी ही खसखस घालणार आहे। हलवून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। माझे छोटे छोटे चमचे आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला। चांगलं मीठ मिसळून घ्यायचं आहे। मीठ घातलेलं आहे आपण यामध्ये। आता मी यामध्ये ना चिली फ्लेक्स मी घरी बनवलेले आहेत, ह्या मिरच्या मी घरी हे केलेल्या आहेत, तर ह्या थोड्या घालते मी, 2 चमचे घालते। हलवायचं आहे। तुम्ही तुम्हाला काय हवं ते घालू शकता, हिरव्या मिरचीचा ठेचा घाल, परंतु मिरच्या भाजून घ्या। आणि आता आपण हे थोडेसे कलरफुल करणार आहोत, त्यामुळं 1-2 वाट्यांमध्ये मी पीठ वेगळं काढते। आणि कलरफुल साबुदाणे मी करून घेतलेले आहेत थोडे कलरचे, हे पहा। तर आपण आता हे वापरणार आहोत साबुदाणे। आपण ह्या 3 वाट्यांमध्ये पीठ काढूयात, आपण कलर करणार आहोत। मीठ वगैरे चांगलं मिसळल्यानंतरच आपण वेगळं करायचं, हे पहा। 3 कलरचा करणार आहोत आणि हे पांढऱ्याच करणार आहोत। तर आपण आता यामध्ये कलर घालूया।
मी हे तीन कलर घेतलेले आहेत, हे पहा केसर हा यामध्ये घालूया, हा हिरवा आहे, आपण हे कलर आता मिक्स करून घेऊयात चांगले। फूड कलर यूज करा तुम्ही, ऑप्शनल आहे, तुम्हाला सफेद करायचा तर तुम्ही सफेदही करू शकता। आपण आता प्लेट भरून घेऊयात, ह्या छोट्या छोट्या प्लेट एका प्लेटमध्ये एक चमचा इनफ होतो, जर प्लेट मोठी असेल तरच तुम्हाला जास्त का लागेल पीठ। आणि ह्या छोट्या छोट्या मी करते कारण तळल्यानंतर त्या खूप मोठ्या होतात, मी सगळ्या साईजच्या केलेल्या आहेत, मोठ्या छोट्या मीडियम। तर आता हे कलरचे केलेले साबुदाणे आपण त्याच्यावर घालून घ्यायचे कॉन्ट्रास्टमध्ये। आपण आता स्टीमरमध्ये प्लेट ठेवूया, ही मोठी जरा मीडियम आहे म्हणून मी एकच ठेवते, दोन शेगड्यांवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। आता इथे देखील एक स्टीमरची चाळण ठेवलेली आहे, त्याच्यावरती छोट्या दोन प्लेट ठेवणार आहे, दोन्हीकडे केल्यामुळे माझ्या पटपट होणार आहेत आणि म्हणून आपण जास्त प्लेटही भरून घ्यायच्या आहेत। आपण बघूया, जी शिजलेली आहे मी काढते, हे पहा दुसरे ठेवूया। हे पहा मी ही प्लेट पाण्यामध्ये ठेवलेली आहे, थंड झाल्यानंतरच काढायची, तुम्ही खाली ठेवली तरी चालते परंतु पाण्यामध्ये जरा लवकर थंड होते। आपण थंड झाल्यावर बघूयात, आपण इकडे देखील ठेवल्या होत्या तर बघूयात, आपण शिजलेले आहेत आपण काढूयात। आणि लगेचच आपण ह्या दुसऱ्या तयार आहेत त्या ठेवणार आहोत, पुन्हा झाकायचं आहे। मी आता ह्या देखील या पाण्यामध्ये ठेवते प्लेट। आता आपण ही बघूयात काढून, ही थंड झालेली आहे, हे पहा हिला ना असं सुईने किंवा तुम्ही चमच्याच्या शेंड्याने काटाने अशी कडा लूज करून घ्यायच्या, कडा लूज केल्यामुळं आपल्याला ती उचलायला बरी पडते, सहज होते उचलते। हे पहा, हे पहा, हे पहा, अशा ह्या सालपापड्या आपण आता, हे असं काही बकेट वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर अशा सुकत घालायच्या आहेत, पालत्या घालायच्या म्हणजे पाठीमागची साईड वाळते। तर आपण आता ह्या दोन बघूयात, ह्या सुईने मी ह्या कडा सोडवून घेते, हे पहा पहा, अजिबात चिकटत नाहीत, अजिबात तेल लावायची आवश्यकता नाही प्लेटला। तर अशा प्रकारे आपण ह्या आता इथे सुकत ठेवूया, अशा ही बघूयात, हे पहा सुईने बरं पडतं, चमच्याने थोडं जाडच होतो, नाहीतरी तो चमचा कसला किती जरी छोटा घेतला तरी। तर ह्या कडा आपण सोडवून घ्यायच्या आहेत आणि हे पहा किती मस्त दिसत आहेत बघा। तर अशा प्रकारे आपण आता ह्या सर्व करून घेणार आहोत, ही अशी ठेवते मी। तर आता अशा प्रकारे आपण ह्या सर्व पिठाच्या करून घेणार आहोत, हे पहा जास्त प्लेटी भरून घेतल्यामुळं कसं होतं पटापट पटापट होतात आणि पीठ एवढं मस्त झालेलं आहे की एका हाताने देखील मला ती उचलता येते। मी मोठ्या मोठ्या प्लेटमध्ये देखील घातलेलं, हे पहा ही देखील सहज उचलते। ह्या आता सर्व मोठ्या करून घेतलेल्या आहेत मी, ट्रान्सपरंट होतात पहा किती, हे पहा मी इथे सर्व आता ह्या सालपापड्या सुकत ठेवलेल्या आहेत, मी फॅनखाली आत्ता सध्या ठेवलेल्या आहेत, उद्या उन्हामध्ये कडक उन्हामध्ये ह्या ठेवणार आहे। तर आपण एक दिवस सावलीमध्ये सुकवल्या तरी चालतील पण कडक ऊन मात्र नक्की द्यायचं।
मी उन्हामध्ये ह्या सालपापड्या ठेवलेल्या आहेत, 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या मी सुकवून घेणार आहे, म्हणजे वर्षभर काही काळजी करायची कारण नाही, छान राहतात वर्षभर। आपल्या ह्या आदनावरच्या सालपापड्या तयार आहेत, हे पहा, मस्त आणि कलरफुल केल्यामुळे अजून छान वाटतात। तर आता ह्या खडखडीत उन्हामध्ये वाळलेल्या आहेत, खडखडीत वाळलेल्या आहेत, आपण छोट्या देखील केल्या होत्या, तर आपण आता तळून बघूयात। तेल तापलेलं आहे, आपण आता तळूया बघूया। पहा कशी उमलली, पहा चांगल्या निथळून घ्यायच्या, कशी उमलली बघा, डबल झाली। आणि आपण वरतून साबुदाणे टाकले होते त्यामुळे अजून छान दिसते, हे पहा। आपण अजून एक बघूया, काट सगळे हे करून घ्यायचे, तळून घ्यायचे व्यवस्थित, एकदा पलटी करायची म्हणजे व्यवस्थित तळली जाते। खूप मस्त झालेले आहे। आपण आता सर्व साईजच्या तळून घेऊया, पहा कशा फुलतात, मस्त, खूप छान झालेले आहेत। आणि तुम्ही देखील अशा प्रकारे करा, रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढूया। ह्या झटपट करण्यासाठी सालपापड्या आपण गरम पाणी, उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घातले होते, त्यामुळं कसं आहे 4 तासामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ अवेलेबल होणार होतं।